वेलकम माय यूट्यूब चॅनल मी एक आहे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे। खरं तर मला खूप म्हणजे वाईट वाटतं या गोष्टीचं की माझ्यावर ही वेळ आली हा व्हिडिओ बनवायची। तुमच्या ह्या व्हिडिओसाठी एवढ्या साऱ्या कमेंट्स होत्या की प्लीज मॅडम तुम्ही याच्यावरती व्हिडिओ बनवा, आम्हाला खूप गरज आहे या व्हिडिओची। तर तुमच्यासाठीच हा व्हिडिओ मी आजचा घेऊन आलेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला पूर्ण तो व्हिडिओ लक्षात येईल आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणारे, अजिबात स्किप करू नका। आजचा आपला व्हिडिओ कुठली हेल्थ टिप्स वगैरे नाही, तर स्वसंरक्षण करणे किंवा ज्या लहान मुली आहेत आजकाल ज्या वातावरणामध्ये जे काही घडतं आहे त्या लहान मुलींना कसं म्हणजे सुरक्षित राहतील त्या ह्यासाठी तुम्हाला काय करता येईल, पालक म्हणून आई म्हणून तुम्ही काय करू शकता हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। माझा स्वतःचा एक्सपिरियन्स, मी स्वतः माझ्या मुलीबद्दल कसं तिला सेफ्टी ठेवायचा प्रयत्न करते, हे सर्वच खूपच वाईट आजकाल घडतं आहे आजूबाजूच्या वातावरणामध्ये। आजकालचं जे वातावरण आहे ते खूप भयंकर झालेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला छोट्या मुलींनासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे। आता आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपली मुलगी शाळेत जाते ना, जशी साधी नर्सरीत जरी असेल शाळेत जाते तिला माहिती आहे त्या गोष्टी कळत नाहीत, पण आपल्याला काळानुसार सांगणं गरजेचंच आहे। आपल्याला वाटतं की नाहीच आहे तिला माहिती नाही, मला माहिती आहे छोट्या मुलांना नाही कळत, पण तुम्हाला काळासाठी या कलियुगासाठी तुम्हाला त्या मुलांना माहिती करून देणं खूप गरजेचं आहे। तर प्रत्येक आईने आपल्या मुलीला तिचे प्रायव्हेट पार्ट किती इम्पॉर्टंट असतात हे तिला समजून सांगणं खूप गरजेचं आहे। मी माझ्या मुलीला स्वतः सांगितलेलं आहे की तुझा हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे आणि तिला लाज ह्या गोष्टी मी तिच्यामध्ये निर्माण केल्यात खूप कमी वयामध्ये। इव्हन माझी मुलगी घरातल्या कुठल्याही मेंबरसोबत साधे कपडे समजा तिला शर्ट जरी चेंज करायचा असेल तिचा, तरीसुद्धा ती म्हणजे जेंट्ससमोर तिचा शर्टसुद्धा चेंज करत नाही। तर असं तुम्ही तुमच्या मुलीलासुद्धा ह्या छोट्या छोट्या गोष्टी शिकवणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर अजून एक महत्त्वाचं आहे की तुमच्या मुलीला तुम्ही एकटीला घराबाहेर असो किंवा कुठल्याही तिचे वडील सोडून इतर कोणाही सोबत एकटीला कधीच बाहेर पाठवायचं नसतं, कधीच नाही। आपल्या कितीही जवळचा तो व्यक्ती असो ना, पण आपण कुणावरही विश्वास ठेवायचा नाही, कारण की आपल्याला भलेही ते व्यक्ती चांगला आहे सगळं चांगलं आहे परंतु जमाना तुम्हाला माहिती आहे, त्यामुळं कधीही तिला असं वेगळं सोडायचं नाही। फक्त आपणच तिच्यासोबत असेल तेव्हाच ती असेल एकटी, ती कुठेही जाणार नाही याची आपण दक्षता घ्यायची। आता तुम्ही म्हणाल नाही जाणार, पण शाळेत तर तिला एकटीला जावं लागेल आणि शाळाच सुरक्षित नाही आहेत मॅडम, तर काय करायचं? तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात, बऱ्याच कमेंट्स आल्यात, तर त्यावर काय करायचं हे बऱ्याच जणांनी विचारलं, कारण की मी स्वतः टीचर आहे त्यामुळं खूप साऱ्या कमेंट्स आल्यात। तर त्यासाठी तुम्हाला सांगते, आता घरी तुम्ही तुमच्या मुलीला केअरफुल ठेवू शकता, तिची केअर करणार, तिला सुरक्षित ठेवणार, तिला बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगणार, पण शाळेमध्ये आम्ही तिच्यासोबत नसतो त्यावेळेला आम्ही काय करणार? तर त्यासाठी तुम्हाला सांगते की शाळेमध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या मुलीला ज्या गोष्टी तुम्ही शिकवल्यात त्या गोष्टी म्हणजे नेमक्या कोणत्या गोष्टी, जसं मी आता तुम्हाला सांगते की तिचे जे प्रायव्हेट पार्ट आहेत त्याबद्दल तुम्ही तिला नॉलेज देणं, तुझ्या म्हणजे तिचा कुणी लैंगिक छळ करते का हे तिच्या लगेच त्यामुळे लक्षात येईल। आणि त्याचबरोबर जर ज्या वेळेला मुली वॉशरूमला जात असतात शाळेमध्ये, मुली वॉशरूमला जात असताना भलेही तुमची शाळा किती हायफाय असो काही असो, त्या शाळेचे जे काही रूल्स असतील, तरीही एका मुलीला किंवा दोन मुलीला तीन मुलीला वॉशरूमला न पाठवता 5 ते 6 मुलींना वॉशरूमला सोबत पाठवणं गरजेचं आहे। ग्रुपनी मुलींना वॉशरूमला पाठवायला पाहिजे, छोट्या मुलींना सुद्धा, कारण की कसं होतं, एक किंवा दोन मुलगी, एक जर मुलगी वॉशरूमला गेली तर काही वेळेला वॉशरूमचा दरवाजा बाहेरून लॉक केला जाऊ शकतो, आतून लॉक केला काहीही होऊ शकतं, आणि दोन मुली गेल्या तरीसुद्धा त्या मुली खूप छोट्या असतात, त्यांची ताकद खूप कमी असते, त्यामुळं ग्रुप असणं खूप गरजेचं आहे। ग्रुप असल्यामुळं काय होतं की आजूबाजूच्या मुलींकडे त्या मुलींचं लक्ष असतं आणि इतर व्यक्ती किंवा म्हणजे स्टाफमार्फतसुद्धा आता लैंगिक अत्याचार मुलींवरती होत आहेत, त्यामुळं मला खूप वाईट वाटतं आहे असं बोलताना, पण आता होत आहे, त्यामुळं जे रिअल आहे ते रिअल आहे, जे खरं आहे ते आपल्याला बोलणं गरजेचंच आहे। त्यामुळं स्टाफवरतीसुद्धा आपण विश्वास नाही ठेवू शकत, पण परंतु तिचे जे फ्रेंड्स असतात, तिच्या ज्या मैत्रिणी असतात, त्या मात्र तिला प्रोटेक्ट करू शकतात। त्यामुळं शाळेचे जरी रूल्स असतील तरी तुम्हाला बोलावं लागणार की नाही आम्ही ते रूल्स फॉलो नाही करणार, तर मुली वॉशरूमला जाताना ग्रुपनी वॉशरूमला जातील। त्यानंतर तुमची मुलगी शाळेत जात असताना स्कूल बसमध्ये किंवा बऱ्याच म्हणजे ॲटो रिक्षानी मुली स्कूलला जात असतात, तर त्यावेळेला तुम्ही जो प्रायव्हेट तुमचा रिक्षा लावला आहे
गाडी लावली, जे काही तुमचं आहे त्यामध्ये तुमची मुलगी एकटी नसायलाच हवी. तिच्यासोबत कुणी जर असेल, म्हणजे शक्यतोवर दोनही नाही, मी तर सांगते की 4 ते 5 मुली असतील, तरच तुम्ही त्या रिक्षामध्ये किंवा त्या गाडीमध्ये बसमध्ये तुम्ही त्यांना पाठवायचं आहे. बसमध्ये सुद्धा भरपूर मुलं असताना तुम काही वेळेला मुलं सोडत सोडत ती बस तुमच्या घरापर्यंत येते आणि त्यावेळेला त्या बसमध्ये नेमकी तुमची एकच मुलगी राहिलेली असते, तर ते खूप चुकीचं आहे. तुम्ही जर तसं असेल तर ती स्कूल बस तुम्ही आजच बंद करा, मी तर सांगते आजच बंद करा. तुम्हाला तुमच्या मुलीच्या सेफ्टीसाठी वेळ काढून तिला शाळेमधून आणणं ही तुमची जबाबदारी, कारण की तुम्ही करताय काम तुमच्या मुलांसाठीच करताय, त्यांच्यासाठीच करताय, आणि तुम्ही त्यांच्यासाठी जर तेवढा वेळ काढू शकत नसेल तर उद्या मग काही भलं वाईट झालं तर तुम्हाला रडत बसण्यापेक्षा तुम्ही आज. त्यानंतर तुमची मुलगी बाहेर ज्या वेळेला एखाद्या नातेवाईकाकडे जाते ते तिचे लाड करतात, त्यावेळेला तुम्ही तिला प्रत्येक व्यक्तीकडे गेल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या मुलीला विचारणं खूप गरजेचं असते की तुला कसं फील झालं आहे त्या काकाकडे गेल्याच्या नंतर. आता मी माझ्या मुलीला प्रत्येक वेळेला विचारते, तिने मला जर सांगितलं की ते काका माझे खूप लाड करत होते, तर मी तिला विचारते लाड म्हणजे कसे काय लाड करत होते तुझे, तुला त्यांनी गालावरती कुठे किसिंग वगैरे केली का, असं मी तिला डायरेक्टली विचारते. तर तीही सुद्धा मला बिंदास सांगते असं तुम्ही मुलांसोबत राहा, आणि मग तिला आपण सांगायचं की हे चुकीचं आहे असं नाही करू द्यायचं, त्यांना इथे हात नाही लावू द्यायचा, आपण दूरच बसायचं, त्यांच्या मांडीवरती पाहुण्यांच्या असो किंवा कुठलाही मेंबर असो त्यांच्या मांडीवरती बसणं, मुलींना बसवणं हे सध्या खूप चुकीचं आहे आजकालच्या काळानुसार. मला माहिती आहे खूप चुकीचं आहे असं घडलेलं आहे, त्यामुळं तुम्हाला सांगते. त्यानंतर शाळेमध्ये तिचा जो टीचरचा स्टाफ असेल, जेंट्स स्टाफ, यामध्ये सुद्धा तिला आपण सारखं रोज घरी आल्याच्या नंतर विचारायचं, ठीक आहे तुझ्या सरांनी तुला काय शिकवलं आहे, झालं त्यानंतर सरांनी तुझं होमवर्क चेक करताना, तुला गुड बोलताना, तुझा जेव्हा म्हणजे कौतुक करत होते त्यावेळेला सर तुला कसं म्हणजे फील करत होते, तुझ्या डोक्यावरून हात फिरत होते, गालावरून फिरत होते, काय काय करत होते, हे सगळं तिला क्लिअर विचारणं खूप गरजे. रोज तुम्ही तुमच्या मुलीला शाळेतून आल्याच्या नंतर तिच्या शाळेत काय काय घडलं ते सगळं तुम्हाला विचारायचं आहे. रोज वेळ काढून तुमच्या मुलांसाठी तुम्हाला 10 मिनटं तरी ह्या गोष्टीसाठी वेळ तुम्ही नक्की काढा. आता हे तर सगळं आहे की हे होऊ नये म्हणून, पण काही वेळेला असा प्रसंग कदाचित आलाच त्यांच्यावर, तर त्यांच्या सेफ्टीसाठी तुम्ही त्यांच्याकडे काय देणार किंवा काय असू शकतं, कारण की छोट्या मुली आहेत, त्या काही हत्यारं वगैरे काही वापरू नाहीत शकत, स्प्रे वगैरे यूज नाहीत करू शकत, एवढ्या छोट्या आहेत, त्यांच्याकडे एवढी ताकद पण नाही आहेत की ती त्यांचं संरक्षण करू शकतील, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय देऊ शकता. तर एक नॉर्मल अशी गोष्ट आहे ती म्हणजे पेन. आता माझ्या मुलीला क्लासमध्ये पेन वापरायला परमिशन नाही आहे, पेन्सिल, तरीही सुद्धा मी त्यांना तिच्याकडे पेन हात देतेच, आणि रेग्युलरली तिला मी सांगितले पेन नेहमी तिच्याकडे कंटिन्यू तिच्या हातामध्ये पेन असतो, रस्त्याने ती चालत असताना सुद्धा तिच्याकडे पेन हा असतोच. तुम्ही म्हणाल पेन कशाला, पेनची काय गरज आहे, तर ज्या वेळेला तिच्यावर कुणी हल्ला करेल किंवा तिला असं फील झाले की हा व्यक्ती आपल्याला हे दो, तर तिने पटकन काही वेळेला ओरडूसुद्धा देत नाही, तोंडावर दाबतात वगैरे, तर त्यावेळेला तो जो पेन आहे तो पेन तिला कुठे मारायचा हे तुम्ही शिकवा. तर आपला जो कंठ असतो, मान असते, मानेच्या वर जो कंठ असतो तो जो पार्ट आहे ना एकदम नाजूक असतो, तर त्यावेळेला आपल्याला त्याला किती त्रास होईल, किती इजा होईल हे महत्त्वाचं नाही, तर आपली सुरक्षा महत्त्वाची. त्यामुळं बिंदास, मी तर माझ्या मुलीला सांगितले बिंदास एकदम पेन टोकायचं आहे त्याच्या मानेमध्ये, असं मी तिला डायरेक्टली सांगितलेलं आहे, तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलीला सांगायचे, कारण पण मुलींकडे छोट्या मुली आहेत त्यांच्याकडे मोबाईल वगैरे नसतात की त्या आपल्याला लवकर नंबर डायल करू शकतील, इमर्जन्सी डायल करतील, इमर्जन्सी नंबर्स वगैरे काही त्यांच्याकडे पोलीसचे नंबर काही नसतात, त्यांच्याकडे मोबाईलच नसतात, तर काय, पण तरीही तुम्ही त्यांना तुमच्या घरच्या मेंबरचा निदान त्याच्या आईचा तरी मोबाईल नंबर पाठ असायला पाहिजेच. खरं तर दोन आई आणि वडिलांचा दोघांचाही नंबर पाठ असायला पाहिजे, परंतु एका मेंबरचा तरी जो मोबाईल नेहमी चालू असतो तो या मोबाईलचा नंबर तुमच्या मुलांना पाठ असणं खूप गरजेचं आहे. ॲक्च्युली मला खूप सर्दी झाली आहे, तरीसुद्धा तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स मला येत होत्या, त्यामुळं मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला किती यूजफुल वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. सांगण्यासारख्या भरपूर टिप्स आहेत, पण तुम्हाला मी त्या सांगेल मला खूप त्रास होतो आहे. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, आणि काळजी घ्या तुमच्या मुलांची. टेक केअर.